गोष्ट लाख मोलाची। ती दोन अधिकारी दर्जाची माणसे सिएटलला आली तेव्हा त्यांच्या मनात थोडी धास्तीच होती। आपण ज्याला भेटायला आलोय तो आपल्याला भेटेल का नाही आणि जर भेटला तर तो आपलं काम करेल का नाही हे दोन प्रश्न त्यांना सतत सतावत होते। दोघांनी सिएटल मधला त्यांना हवा असलेला पत्ता शोधला व ते जेव्हा त्या इमारतीपाशी आले तेव्हा त्यांचे स्वागत लिफ्टच्या दरवाजापाशीच एका पोऱ्याने केले। त्यातल्या एका अधिकाऱ्याने अधिकाऱ्याला तर तो पोऱ्या म्हणजे 15-16 वर्षाचा एक ऑफिस बॉयच वाटला, पण खरे तर ते दोघेही ज्याला भेटायला आले होते तोच तो युवक होता। हा युवक एक सदंग कुटुंबात वाढलेला होता। त्याच्या घरी मोठी शिस्त होती। तो बुद्धिमान तर होताच पण अनेक कोडी घालून त्याच्या आईवडिलांनी सतत त्याच्या बुद्धीला चालना दिली होती। त्याची स्मरणशक्ती प्रचंड तीव्र होती। शाळेत संगणक आल्यावर त्याने संगणकाशीच आपली मैत्री केली होती। व्यवसाय करून यश मिळवायचेच ही गोष्ट तर त्याच्या रक्तातच होती। त्यामुळे संगणकातल्या बेसिक भाषेत त्याने वेगवेगळे प्रोग्रॅम्स तयार केले। बेसिकच्या सॉफ्टवेअरवर त्याने मालकीही स्वतःचीच ठेवली। ज्याने कॉलेज शिक्षण घेतलेले नव्हते अशा त्या किरकोळ शरीरयष्टीच्या तरुणाला आपल्या कंपनीच्या संगणकासाठी बेसिकचे कंत्राट द्यायला ते दोन अधिकारी IBM कंपनीकडून आले होते। या दोघांशी या तरुणाचे जवळजवळ 3 तास बोलणे झाले। तरीही IBM कंपनीत एक पर्सनल कॉम्प्युटर बनते या गोष्टीचा त्या तरुणाला पत्ता लागू दिला नाही। त्यावेळी त्या तरुणाच्या स्वतःच्या मायक्रोसॉफ्ट या कंपनीत 31 कर्मचारी होते। या कंपनीला कंत्राट देण्यापूर्वी त्या कंपनीची तेवढी क्षमता आहे की नाही हे त्या अधिकाऱ्यांना पाहायचं होतं। पण 3 तासाच्या या भेटीत त्या तरुणांनी या लोकांना संपूर्णपणे जिंकलं आणि कंत्राट मिळवलं। मग नंतर त्याने कधीही मागे वळून पाहिलंच नाही। तो तरुण म्हणजे मायक्रोसॉफ्टचा सर्वेसर्वा आणि आज जगातील अतिश्रीमंत माणसाच्या यादीत आहे। या माणसाने आपल्या यशाचे रहस्य एकाच वाक्यात सांगितलंय, असं काहीतरी वेगळं करून दाखवा की जगात कोणालाही सुचलं नसेल। आणि हा यशस्वी उद्योजक म्हणजे बिल गेट्स होईल।